हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। इंट्रोडक्शन टू माइक्रोबायोलॉजी विच बिलोंग्स टू साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट टू। इन प्रीवियस वीडियो लेक्चर वी हैव डिस्कस्ड अबाउट व्हाट इज मीन बाय प्रोबायोटिक्स, व्हाट आर द यूजेस ऑफ प्रोबायोटिक्स, व्हाट इज द मीनिंग ऑफ प्रोबायोटिक, विच आर डिफरेंट डिफरेंट टाइप्स ऑफ प्रोबायोटिक्स। हे सगळं आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक बघते। या टॉपिकमध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रोबायोटिक्सबद्दल माहिती घेतलेली आहे। पहा, प्रोबायोटिक्स म्हणजे काय? तर इट इज अ वन काइंड ऑफ मिल्क प्रोडक्ट विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम मिल्क विच हॅविंग लाईव्ह बॅक्टेरिया कंटेन द प्रेझेन्स ऑफ ॲक्टिव्ह बॅक्टेरिया। पहा, प्रोबायोटिक म्हणजे काय आहे? तर हे एक असे बॅक्टेरियल सस्पेन्शन आहे की ज्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया असतात। तुम्ही आजकाल टी व्हीला ॲडव्हर्टाईज पाहता, पहा, प्रोबायोटिक मिल्क, प्रोबायोटिक योगर्ट, प्रोबायोटिक प्रोडक्ट्स, याकूर्ट, हे जे काही प्रोडक्ट आहे हे पण काय आहे? प्रोबायोटिक आहे। आता प्रोबायोटिक, व्हॉट इज द रोल ऑफ प्रोबायोटिक, हा आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। प्रोबायोटिक म्हणजे काय? तर प्रोबायोटिक ह्या लाईव्ह बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामध्ये काय असतो, त्या ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात। त्यांचा रोल काय असतो? जे काही इनॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आपल्या शरीराला एक्सेस डोस, जेव्हा अँटीबायोटिक्सचा एक्सेस डोस होतो, त्या अँटीबायोटिकच्या एक्सेस डोसमुळे ज्या काही इनॲक्टिव्ह झालेल्या बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांना ॲक्टिव्ह करण्याचं काम कोण करतं? तर त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम प्रोबायोटिक्स करतात। मग त्या ठिकाणी वेगवेगळी मी तुम्हाला नावं सांगितली होती। कोणकोणती नावं सांगितली होती? तर आय थिंक लॅक्टोबॅसिलाय कॅसी, लॅक्टोबॅसिलाय लॅक्टस, लॅक्टोबॅसिलाय ॲसिडोफिबम, ॲसिडोबिफम, या पद्धतीने मी तुम्हाला काल प्रोबायोटिकची नावं सांगितली होती। प्रोबायोटिक इज नथिंग बट इट इज वन काइंड ऑफ अ मिल्क प्रोडक्ट विच हॅविंग ए यूजफुल इफेक्ट ऑन अवर बॉडी विच इन्क्रीजेस रेजिस्टन्स पॉवर विच लोअर द इल इफेक्ट ऑफ अवर बॉडी विच परफॉर्म द वेरियस विच परफॉर्म द इम्पॉर्टंट फंक्शन इन अवर बॉडी बिल्डिंग, अशा पद्धतीची जी काही कामं आहेत हे प्रोबायोटिक करतात, ते आपण पाहिलेलं होतं। पहा, मागील लेक्चरमध्ये आपण प्रोबायोटिकबद्दल माहिती घेतलेली आहे। प्रोबायोटिक्स कोणाला म्हणायचं? तर प्रोबायोटिक्स ह्या ॲक्टिव्ह बॅक्टेरिया आहे की ज्या काय करतात, तो आपल्या बॉडीमध्ये जे काही इनॲक्टिव्ह झालेले यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना अगेन ॲक्टिवेट किंवा अगेन रिॲक्टिवेट करण्याचं काम कोण करतं? तर प्रोबायोटिक्स करतात। हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं। तिथं आपण एक्झाम्पल्स पाहिलेली होती कोणकोणत्या प्रोडक्ट्समधून आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतात किंवा प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया आपल्याला मिळतात, हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं। कोणकोणते सांगितलेलं होतं? एक म्हणजे आय थिंक डार्क चॉकलेट होतं, योगर्ट होतं, प्रोबायोटिक मिल्क, आणखी पिकल सांगितलं होतं मी तुम्हाला, केफीर सांगितलं होतं, कॅबेज ऑफ पिकल सांगितलं होतं। असे जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, काही पद्धतीचे ऑइल्स असतात, आणखीन काही सी फूड असतात। कोणकोणत्या पद्धतीचे सी फूड? तर ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फूड प्रोडक्ट्समधून आपल्याला ह्या प्रोबायोटिक्स मिळत असतात। आणि ह्या प्रोबायोटिक्स आपल्या एलिमेंटरी कॅनालमध्ये जे काही इंटेस्टाईनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्या इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझमचा बॅलन्स मेंटेन करायचं काम कोण करतं? तर ह्या प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया करतात। लक्षात आलेलं आहे? व्हॉट इज द मेन इम्पॉर्टंट रोल ऑफ प्रोबायोटिक? इट मेंटेन्स द बॅलन्स ऑफ इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम। जे काही इंटेस्टाईनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम कोण करतं? तर प्रोबायोटिक्स करतात। इथंपर्यंत आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरपर्यंत पाहिलेलं होतं। त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल, तुम्हाला त्याचं एक्झाम्पल विचारलं जाईल एखादं, तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस विचारले जातील, तुम्हाला त्यांचे युजेस विचारले जातील, काहीतरी विचारलं तरी आपल्याला तो पॉईंट्स लिहिता आला पाहिजे। इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हे काय आहे? तर मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या फील्डवरती वेगवेगळ्या फील्डमध्ये उपयोगी असतात याचा स्टडी आपण करतो आहे। हां, त्याच्यामध्ये आपण डेअरी प्रोडक्शन बघतो आहे, हो की नाही? आपण कोणकोणते प्रोडक्शन पाहिलं होतं? आपण डेअरी प्रोडक्शन पाहिलं। हाऊ द डेअरी प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम। आफ्टर दॅट वी हॅव सीन हाऊ द बटर इज प्रोड्यूस। आफ्टर दॅट वी हॅव सीन हाऊ द योगर्ट प्रोडक्शन टेक्स प्लेस, हाऊ द इंडस्ट्रियल योगर्ट प्रोडक्शन टेक्स प्लेस, अँड
after that the last one, how the cheese is produced with the help of microorganism, we have already seen in previous videos. Paham? Yes, apan bolche bagto ho. Acha, asa, acha video lecture mide. Apan aankhe production baghnare with the help of microorganism, and that one is nothing but the bread production. Paham? Ata all of you know that. सगळ्यांना माहिती आहे ब्रेड कशा पद्धतीने केला जातो और हाउ द ब्रेड इज प्रोड्यूस हे सगळ्यांना माहित आहे. द प्रोडक्ट फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्रेड द मायक्रो ऑर्गॅनिझम इज यूज अँड दॅट वन इज नथिंग बट द वन काइंड ऑफ ईस्ट इज यूज दॅट इज नोन ॲज बेकर्स ईस्ट. पहा मी काय म्हटलं, ज्या वेळेस ब्रेड प्रोडक्शन केलं जातं, ब्रेड प्रोड्यूस केला जातो, ब्रेड तयार केला जातो, ब्रेड मेकिंग होतं, तेव्हा त्या ठिकाणी तो ब्रेड मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने तयार केला जातो. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम? तर ईस्ट किंवा बेकर्स ईस्ट वापरलं जातं. आता व्हॉट इज मीन बाय ईस्ट हे आपण इयत्ता नववीमध्ये शिकलेलं आहोत. ईस्ट म्हणजे काय हो? इट इज अ वन काइंड ऑफ काय म्हणतात आपण हेटरोट्रॉप्स. ओके, परपोषी आहेत ना त्या, कवकवर्गीय आहेत त्या. ओके, इट इज अ वन काइंड ऑफ अ फंजाय. विथ द हेल्प ऑफ दिस बेकर ईस्ट द ब्रेड इज अ प्रोड्यूस. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोसेस ऑफ ब्रेड फॉर्मेशन. ओके, सो फर्स्ट वन इज द डो फॉर्मेशन स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं पहा, डो तयार केलं जातो. डो म्हणजे ते पीठ जे मळलं जातं अशा पद्धतीनं असतं. पहा जे काही ब्रेडचं पीठ असतं तो डो कशा पद्धतीनं असतो, तर अशा पद्धतीनं तो डो असतो असं कन्सिडर करा. हा डो कसा फॉर्म केला जातो, काय ॲड केलं जातं, कोणत्याही पद्धतीचं पीठ घेतलं जातं, सिरियल फ्लोअर्स. ओके, ते घेऊन त्याच्यामध्ये बेकर्स ईस्ट टाकलं जातं. बेकर्स ईस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वॉर्म वॉटर टाकलं जातं, आणि वॉर्म वॉटर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकलं जातं, आणि ते सगळं एकत्र करून डो प्रिपेअर केला जातो. पहा आता जे काही तुम्ही पीठ घेतलेलं आहे किंवा जे फ्लोअर ऑफ सिरियल्स आहे, त्या फ्लोअर ऑफ सिरियल्समध्ये नंबर ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. आपल्याला माहिती आहे फ्लोअरमध्ये काय असतं, तर कार्बोहायड्रेट असतात. आता ह्या ईस्ट काय करणार आहेत, त्या कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन करायचं प्रोसेस करणार आहेत. ह्या ईस्टमुळं बेकर ईस्ट, व्हॉट इज द रोल ऑफ बेकर ईस्ट, बेकर ईस्ट काय करणार आहे, बेकर ईस्ट ते जे पीठ आहे त्या पीठामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात, आणि त्या पीठामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन. इज नोन ॲज फर्मेंटेशन प्रोसेस. पहा म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं तर फर्मेंटेशन प्रोसेस, व्हॉट इज अ फर्मेंटेशन प्रोसेस, फर्मेंटेशन प्रोसेस इट इज नथिंग बट इट इज अ सिम्पली कन्वर्जन इन टू इथाइल अल्कोहोल. फर्मेंटेशन झालं तुम्हाला ग्यू सायंटिफिक रिझन ते विचारलं जातं, वाय द डो इज रायजेस अप. तर तिथं कशामुळं डो राईज होणार आहे, साधी गोष्ट आहे. काय तयार होते फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये, फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होते. आता कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे. जेव्हा गॅस असतो तेव्हा तो आपण फॉर एक्झाम्पल थम्सअपची बॉटल, कोणतीही कोल्ड्रिंकची बॉटल घेतली, ती कोल्ड्रिंकची बॉटल जर का तुम्ही ओपन केलीत तर काय होतो, फस 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 इफर वन्सेस येतात किंवा त्यातून बबल्स येतात.
this bubbles is known as effervescence. हे का येतात तो? कारण की त्याच्यामध्ये CO2 गॅस प्रेझेंट असतो अँड बिकॉज ऑफ दिस CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड डो बिकम्स राइजेस किंवा तो डो कसा होतो फुगतो आणि त्यामुळं ब्रेड काय होतो स्पॉन्जी होतो. क्लिअर झालं प्रोसेस कशा पद्धतीनं होते आणि अशा पद्धतीनं तो ब्रेड मग तयार केला जातो आणि आफ्टर दॅट त्याला काय केलं जातं तो रोस्ट केला जातो अँड ब्रेड बिकम्स रेडी. कशा पद्धतीने केला जातो लक्षात आलेलं आहे. काय होतं थोडक्यात तर बेकर्स ईस्ट व्हॉट इज अ मेन प्रोसेस इन द फॉर्मेशन ऑफ ब्रेड. बेकर्स ईस्ट ह्या ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ईस्ट हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांची केमिकल रिॲक्शन कोणाबरोबर होते तर कार्बोहायड्रेटबरोबर होते किंवा शुगरबरोबर होते अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर देर इज अ द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन टेक्स प्लेस अँड बिकॉज ऑफ द फर्मेंटेशन काय होतं CO2 गॅस तिथं प्रोड्यूस होतो आणि CO2 गॅसमुळं तो ब्रेड स्पॉन्जी होतो. तुम्हाला रिझन विचारलं तर सांगता आलं. रेग्युलर ब्रेड असतो पण जेव्हा मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल साठी तेव्हा त्या ठिकाणी ऍज कंप्रेस्ड ईस्ट कोणत्या दोन फॉर्म मध्ये ड्राय फॉर्म मध्ये आणि व्हॉट हॅपन इन ईस्ट यू त्या कॉम्प्रेस ईस्ट मध्ये काय काय असतं पहा त्या कॉम्प्रेस ईस्ट मध्ये या सगळ्या न्यूट्रियंट्सवरती होणार आहे. त्या न्यूट्रियंट्सवरती केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर व्हॉट हॅपन देअर देअर इज अ फर्मेंटेशन टेक्स प्लेस अँड आफ्टर दॅट यू नो दॅट व्हेरी वेल व्हॉट हॅपन. पहा इथं जे ईस्ट वापरलं जाणार कंप्रेस्ड ईस्ट त्याची आणि ह्या न्यूट्रियंटची रिॲक्शन होणार आणि त्या ठिकाणी काय होणार आहे तर ब्रेड फॉर्मेशन होणार आहे. फर्मेंटेशन प्रोसेस होणार सेम ब्रेड फॉर्मेशन होणार ड्यू टू ईस्ट द ब्रेड बिकम्स न्यूट्रिटिव्ह. पहा आता तुम्हाला विचारलं जाईल सायंटिफिक रिझन की कमर्शियल यूजमध्ये जे काही ब्रेड तयार केले जातात ते न्यूट्रिटिव्ह असतात. का न्यूट्रिटिव्ह असतात कारण की त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे इन्ग्रेडियंट असतात हे कसे असतात तो न्यूट्रिटिव्ह असतात किंवा त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते. कोणकोणते आहेत पहा कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे कसे आहेत न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारे आहेत. मग याच्यावरती ईस्टची रिॲक्शन झाली नंतर त्या ईस्टमुळं जो काही ब्रेड तयार होतो हा ब्रेड न्यूट्रिटिव्ह ब्रेड असतो असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. क्लिअर झालेलं आहे. लक्षात एक ठेवायचं जे रेग्युलर आपण ब्रेड तयार करणार त्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरलं जाणार आहे त्याचं नाव आहे बेकर्स ईस्ट. सॅक्यारोमायसिस सेरेवेसी राहिलं होतं आपला पॉईंट. कमर्शियल यूजसाठी वापरलं जातं ते कंप्रेस्ड ईस्ट वापरलं जातं हा फरक लक्षात ठेवायचा. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी चायनीज फूड. पहा सगळ्यांना चायनीज फूड खूप आवडतात हो की नाही. मग नूडल्स असू देत सोया सॉस असू देत सूप असू देत फ्राईड राईस असू दे खूप सगळे चायनीज फूड्स आवडतात. तोंडाला पाणी सुटलं ना बरोबर. पहा मग हे जे चायनीज फूड असतात ह्या चायनीज फूडमधले जे इन्ग्रेडियंट असतात कोणकोणते इन्ग्रेडियंट हो खूप सारे आपल्याला त्यातले सगळे इतके आवडणारे असतात की आपण तसेच ते टेस्ट करतो विदाउट एखाद्या पदार्थ झाल्याशिवाय. ते जे काही इन्ग्रेडियंट असतात ते इन्ग्रेडियंट देखील प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट. चायनीज फूडमधले जे काही इन्ग्रेडियंट असतात ते पण कशाच्या साह्याने तयार केले जातो तो तर ते पण ईस्टच्या साह्याने तयार केले जातात. ते ईस्ट कोणतं आहेत ते पाहूयात आपण. पहा कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत ते पाहूयात. व्हिनेगर मोस्ट ऑफ दी चायनीज फूडमध्ये काय यूज केलं जातं व्हिनेगर.
मेन इंग्रेडिएंट आहे हे प्रोड्यूस्ड विद द हेल्प ऑफ ईस्ट एंड दैट ईस्ट इज नथिंग बट सैक्यूरोमाइसिस सेरेवेसी याच ईस्टचा वापर करून हे प्रोडक्ट काय केले जातो तो तयार केले जातात किंवा हे इंग्रेडिएंट तयार केले जातात. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड हाउ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर यूजफुल फॉर अवर डेली हेल्थ फॉर अवर डेली प्रोडक्ट्स फॉर अवर डेली पर्पज. कसे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला उपयोगी असतात हे लक्षात आलेलं आहे तुमच्या. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर आपण काय काय पाहिलेलं आहे, हाउ द ब्रेड इज प्रोड्यूस्ड, द सेकंड वन इज द फॉर कमर्शियल बेकरी इंडस्ट्री हाउ द ब्रेड प्रोडक्शन टेक्स प्लेस अँड फॉर चायनीज फूड इन ऑल थ्री केसेस हाउ द मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण थांबूया. It's one.